मंडळी तुम्ही आता मेहनत बघू शकता पोरगो आपलो मनोज आहे त्याचं खै चढलो होतो बघा लगभग आता झाडाची उंची बघू शकशाल तुम्ही प्रॉपर आपला एका माडाच्या झाडावडी उंची आहे त्या झाडाची तिकडनं पुढच्या टोकाच्या आंबे काढतो तो प्रयत्न करता तो चढण्यात तरबेज आपण रिस्क पण तेवढाच आंबे नुसते पेटीत भरान येत नाही तर त्याच्या मागे ह्या एवढा रिस्क आपल्या घ्यावचा लागता तेव्हा आंबे आपल्या पेटीत ना आपल्या ताटात येतात नमस्कार मंडळी मी योगेंद्र राणे आणि आपल्या ह्या एक्सप्लोर कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा सहस्र स्वागत आहे मंडळी आज 20 मार्च आहे आणि 20 मार्च म्हणजे आज आपण हिला आपल्या पाटी तुम्ही बघू शकशाल वातावरणात तुम्ही तुमका समजलं असाल आता आपण हिला आपल्या आंब्याच्या बागेत 20 मार्च मंडळी म्हणजे आपलं आंबा सीझन आहे ना तो प्रॉपर सुरू झालेलो आहे तसो आंबा आपल्या मार्केटला किंवा जाऊ तुम्ही बातमी बघितलं असाल टी व्हीवर 15-20 दिवसापासून सुरू झाले आहेत म्हणजे 1 मार्चच्या आधीपासूनच आंबे सुरू झाले आहेत पण ते किरकोळ होते बऱ्यापैकी थंडी होती तेव्हा आणि आता बऱ्यापैकी उष्ण वातावरण झालं म्हणजे आता होळीनंतर आहे ना म्हणजे होळीची हीट नंतर मार्च हीट सुरू झाली आहे त्याच्यानंतर आता होळी इतका थोड्याच काही दिवसात 5-6 दिवसावर होळी येईल या होळीनंतर पण आंबे आहेत ना ते चांगले तयार होतील आणि आतासुद्धा बऱ्यापैकी आंबे आहेत ना ते तयार होऊ लागले आहेत आता आपल्या मी बागेतील आहे पाण्यामागे तुम्ही बघू शकशाल मंडळी आपली बाग आणि तुम्ही आंबे बघू शकशाल बऱ्यापैकी आंबे आहेत ना ते तयार होत दिले आहेत इकडनं चांगली लागवड झाली आहे आपल्यामुळे आपलं डॉग आहे माझ्या से हाय तर मंडळी आता तुम्ही बघू शकशाल फलदारांना चांगली झाली आहे या वर्षात तसं ट्रिप्सचं खूप प्रादुर्भाव होतो ट्रिप्स म्हणजे तो छोटंसं जीव असता त्यांनी यावर्षी खूप थैमान घातलेलं आणि बऱ्याच बागा जर त्यामुळे हैराण झाले म्हणजे जेवढी मोहरली होती काल म्हणा जेवढं म्हणजे माझं तर असं अंदाज होतो की यावर्षी खूप आंबव आहेत पण तसं काही नाही झालं तुम्ही बघू शकशाल पातळ फलदारना आणि याच्यावर पण ह्या सुरुवाती खूप मोहरला होता कलम त्याचं कदाचित व्हिडिओ मी टाकले असणार आपल्या चॅनलवरती पण तेवढी फलदारना लागली नाही आता तुम्ही बघू शकशाल काही नाही का आंबे आहेत ना ते जून झाले आहेत आणि आज आपण तोडणी करूसाठी इला आजपासनं बऱ्यापैकी म्हणजे आमची तोडणी सुरू होतली आहे तोडणीचं व्हिडिओ ना तर याआधी पण मी आपल्या एक्सप्लोर कोकण यूट्यूब चॅनलवर याआधी टाकलं आहे गेल्या वर्षीचं पण टाकलं आहे आणि यावर्षीचं फवारणीचं पण व्हिडिओ मी टाकलं आहे त्याच्या आधीचं पण फवारणीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे म्हणजे कशाप्रकारे जी मेहनत असताना आपल्या हे हापूस आपण म्हणत आहो की आता देवगड हापूस सरळ मार्केटात येलो किंवा बॉक्समध्ये भरून आपल्या रस्त्यावर दिसता स्टॉलवर दिसता तर त्यामागे किती मोठी प्रोसेस आहे किंवा किती मेहनत लागतं त्या गोष्टीत ह्या बऱ्याच आपल्या शहरात राहणाऱ्या लोकांनी किंवा आउट ऑफ सिंधुदुर्ग किंवा सिंधुदुर्ग आपल्या कोकणाच्या भागाची लोकं त्यांना माहिती नसतात की आंब्याक किती मेहनत लागतं आपल्या हापूसला तेवढं आपला ह्या त्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवतो की लोकांना समजू काव्या की आंबे नुसते पेटीत भरान येत नाही तर त्यामागे ही खूप लॉंग प्रोसेस आहे जी गेले जून महिन्यापासून ते आता ह्या मार्च महिन्यापर्यंत चालू आहे व्हिडिओच्या मार्फत तुमका बघूक गावात ही प्रोसेस कशी आहे कारण याआधी आपलं फवारणीचा व्हिडिओ काही दिवाळीच्या आसपास मी टाकलं आहे तुम्ही आपल्या एक्सप्लोरकर चॅनलवर जाऊन बघू शकता त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर मंडळी हे देवगड हापूस जे आहेत ना आपले प्रॉपर समुद्र सपाटीपासून 12-13 किलोमीटरच्या एरियातले तर मंडळी हे जे आता तुम्ही बघलाच माझ्या मागे जे आंबे तुमका नाही दाखवीन मी कशाप्रकारे आंबे जून असतात किंवा कोवळे असतात ते पण मी समजावून सांगेन तुमका तर मित्रांनो हेच जा आंबे तुमका मुंबई पुणे किंवा उर्वरित महाराष्ट्रात ह्यावर्षी मी संपूर्ण महाराष्ट्रात देवगड हापूस पाठवतो मी प्रयत्न करतलो आहे कुरिअरच्या माध्यमातून तुमका जर हे आंबे हवे असतील होलसेल किंवा रिटेल प्रमाणात कोणाक विक्री करूसाठी हवे असतील नक्की मग ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तसे आता थोडेफार ट्रान्सपोर्ट सुरू झाले आहेत मी नक्की तुमच्यापर्यंत आपल्या आंबेला पोचवण्याचा प्रयत्न करीन तर मित्रांनो खाली कॉन्टॅक्ट करा आता बघूया कशाप्रकारे मित्रांनो तोडणी चालू आहे आणि जून आणि कोवळा आंबो कसो असता तो पण मी तुमका समजावून सांगतोय मित्रांनो बघू शकशाल हा बुडी पडलेलो आंबो हा म्हणजे वरनं खाली पडून पिकलो आंबो पूर्ण कलर आपल्या देवगड हापूसचं बघू शकशाल कशाप्रकारे धम्मक पिकलो हा वर थोडं खराब झालं खाली पडल्यामुळे
पण ही जी प्रोसेस आहे म्हणजे आता वरती आंबे बऱ्यापैकी जून झाले आहेत म्हणून हे आंबे असे आता पिकांत पडायला लागले आहेत. आमची मित्रांनो खासियतच ही आहे की आम्ही पूर्ण आंबो झाडावरती जून झाल्याशिवाय तोडणी करत नाही, कारण जून झालेलो आंबो ना तोच चांगलं पिकतं आणि त्याची टेस्ट खूप चांगली लागता खाऊ. कोवळं आंबो जो पिकत जाताना किंवा काही शेतकरी आहेत ते रेट जास्ती भेटण्यासाठी आंबो लवकर तोडणी करतात, मग त्यामुळे त्यांना रेट चांगलं भेटतं पण खाणारे जे कस्टमर आहेत त्यांना ती त्या आंब्याची गोडवं भेटत नाही. म्हणून आपण पूर्ण प्रॉपर जून आंबो तोडणी करूचा प्रयत्न करूया, तुमका दाखवत आहे मी. तर मंडळी तुम्ही बघू शकशाल हे आता आपल्या मुळे आंबे आहेत आणि आंबो जून आणि कोवळं कसं असतं तुमका दाखवत आहे. तर हे आंबे असतात ना बघा, हे जून आंबो आहे ना ते काय बघा, वरना खोलगड भाग तयार झालेलो आहे देठाकडनं, म्हणजे हे आंबो आहे ना तो जून झालेलो आहे पूर्णपणे. आंबे हे काही आंबे मी तो आपल्या याच्यात तोडलेले आहेत तुम्ही बघू शकशाल, आंब्या वरना खोलगड भाग तयार झालो आहे देठाकडनं, म्हणजे ना हे आंबो आहे ना तो पूर्णपणे जून झालो आहे. आणि कोवळे आंब्याचंच ना ते वरना पूर्ण लांबूड असतात किंवा ते आंबे आहेत ना वरना गोलच असतात, त्यांना वरना खोलगड भाग तयार झालेला नसता. तर मग अशी मी बोलले त्याप्रमाणे काही जे शेतकरी आहेत ना ते रेट मिळण्यासाठी लवकर तोडणी करतात आणि तुमच्या पर्यंत कोवळं आंबो येतं आणि त्या कोवळ्या आंब्याचा तोटो हेच आहे की आंबो पिकल्यावर त्याला गोडवं भेटत नाही. बघू शकशाल मंडळी या साईडचे आंबे जे आहेत ते बरेचसे आंबे आपले पूर्णपणे जून झालेले आहेत बघा, ह्याचा कलरही चढलो. काही आंब्यांका ज्या साईडला समुद्रसपाटीच्यापासून जे जवळ आंबे आहेत ना त्यांना समुद्राची तिरप भासता, त्या आंब्यांका थोडं हे लालूस कलरही येते आपल्या देवगडा पुसला समजून जायचं. ते आंबे समुद्रसपाटीपासून खूप जवळचे आहेत ते या मागचे साईड आहे, कारण ही साईड आहे ना पूर्ण हे बघा ही पूर्ण मोकळी आहे आणि इकडनं सरळ याच्यावर संध्याकाळचा जो हिंबार आहे ना ती तिरप आहे समुद्रावर आहे ती पडतात, त्यामुळे आंब्याचा जो कलर आहे तो टेक्स्चर इला त्याचा, बाकी टेस्टमध्ये असं काय फरक नसतो पण ते दिसा खूप छान असतात. आणि आपण प्रॉपर देवगड हापूस आहेत ह्या त्याचं साईन आहे. आता या झाडावरचे पण आंबे तुम्ही बघू शकशाल बघा, पूर्ण गोल आंबो आहे, तर हे आंबो गोल दिसतं पण थोडं कोवळं आहे. हे आंबो बघू शकशाल तुम्ही, पूर्ण खोलबड भाग वरना तयार झाला, आंब्याची आकार माना तो गोल आहे. काही माहीर आंबे काढणारे असतात आपलं मनोजावरती चढलो आ तो खालनंच आंबे वळागतलो, कारण आंबो तो त्यांची नजर एवढी बसलेली असता की त्यांना वरती जाऊन बघूची गरज भासत नाही की आंबोवरनं खोलगट आ ते ॲटोमॅटिक खालनं आंबो एकदा पूर्ण गोल दिसलो की ते बरोबर वटत तो आंबो प्रॉपर जून झालेलो असतो. त्याशी चढलेले एका ह्याचे चढलेले का माहिती नमन एका डझन जर काढलेले असले तर एका मित्रांनो घळ बोललो जाता कारण हे कशी काठी असतं आणि या तारीच्या साह्यानं जाळा गुटालेला असता आणि हे समोर ना हे असे ब्लेड असतात. याचा उपयोग असं जा की आंब्याच्या वरती असतात ना ते काढूसाठी वापरलं जातं. आणि एक हे आ ती फाटी आहे त्याका शिकारनी बोलली जाता ती बघा, अशा प्रकारे झाडाक बांधून त्या ज्या वरती आपण आंबे काढू चढता ना तर प्रत्येक वेळी एक एक आंबो खाली नाही दिलो जायत, तर काढणारे व्यक्ती आहे ना ते वरतीच घेऊन रशीच्या साह्याने खाली सोडतात एक एक पेटी आणि असे क्रेटमध्ये एकटे केले जातात. तर बघू शकशाल मी तुम्हाला कशाप्रकारे मेहनत आहे आणि हे आंबे त्या घळाच्या साह्याने अशा प्रकारे खेचले जातात आणि ते ब्लेडला लटकून आपले आंबे खालती येतात. आता एक डेमो मी तुमका पुढ्यातच दाखवतो आहे कशाप्रकारे खेचलं जातं आंबो बघा. हे अशा प्रकारे मित्रांनो आंबे तोडले जातात, असं एक एक दोन दोन आंबे एका वेळी खेचून खेचून 5 ते 6 पेटी एका बागेत ना किंवा 10 पेटी 15 पेटी तोडले जातात, अशी ही लॉंग प्रोसेस आहे मित्र. प्रॉपर तुका व्हिडिओ टाकता येतं आंबो खाताना. मंडळी आता क्रेट भरली या आणि क्रेट भरून मी आता खाली जातो. या क्रेटमध्ये लगभग 1.5 पेटी आंबे राहतात, म्हणजे 60 आंबे एका पाट डझन 60 आंबे राहतात.
आणि एक दोन डझन जास्ती राहतात त्या एका क्रेटमध्ये बघू शकशाल. तर इकडनं आपला घर बघू शकशाल तुम्ही, तकडी खालती या आणि तकडी आपले की आंबे नेऊचे आहेत. तर हे आंबे आता आहे ना थैन येणार, तिकडे आंब्यावर व्यवस्थित प्रोसेस करणार, बॉक्समध्ये भरणार आणि ट्रान्सपोर्ट किंवा टेम्पोवाल्यांका पुणे किंवा मुंबई जाणारे ऑर्डर असतील थं आपण कम्प्लीट करणार. अशा प्रकारे मित्रांनो ही प्रोसेस असा खूप लॉंग प्रोसेस हा. आता हे दोन क्रेट काढूसाठी पण आमकां लगभग 2 तास गेले, सकाळी 8 साडे 8 वाजल्यापासून आपण स्वतः आता 10 वाजे दिले आहेत. असेच मी जण 3-4 क्रेट गावती. तर दाखवण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की आपल्या हे आंबे काढण्यामागे खूप मोठी प्रोसेस आहे आणि खूप मेहनत आहे. एवढंच एक जे आंबे विकत घेतात किंवा एक आंबो पुऱ्या पेटीत खराब झालं तरी कस्टमरला आंबे पाठवणाऱ्या शेतकऱ्याक 10 फोन करतात किंवा एका पेटीत 5 डझनच्या पेटीत 1-2 आंबे खराब झाले तर ठीक आहे. कधी कधी एवढं लांब डॅमेज होतात कधी कधी, पण त्यामुळे पूर्ण पेटी फेकून देऊ नको. त्यामागची मग प्रोसेस तुम्ही जाणून घ्यावा, त्यामागची मेहनत किती आहे त्यामागे ते करण्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो. असेच मित्रांनो व्हिडिओ बघत होते आणि आपल्या खाली आपलं नंबर दिलेला ऑर्डरसाठी नक्की इकडे व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉल करा, मी नक्की ॲन्सर तिकडे देण्याचा प्रयत्न करीन. आता तसं माझा वेळ नसतं तरी पण मी प्रयत्न करीन. आपला व्हॉट्सअपला मेसेज टाका का ऑर्डर असली तर होलसेल रिटेल मी नक्की तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करीन. आणि 1-2 डझनचे आंबे जरी असले उर्वरित महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या साईडला पण मी आंबे पोचवायचा प्रयत्न करीन कुरिअरच्या माध्यमातून. यावरती नवीन उपक्रम मी राबवलं आहे. नक्की मित्रांनो मेसेज करा आपल्याला नंबरला आणि सबस्क्राईब करा आपल्या. अगदी बघा.